सो आम्ही सागरगडाचा ट्रेक आता चालू केलाय. सकाळचे 7:30 वाजलेत आणि ह्या फोर्टला जायला दोन मार्ग आहेत. एक म्हणजे पेझारीकडनं आणि एक त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडून. तर युजुअली लोक मागच्या बाजूने जातात, आम्ही पेझारीच्या बाजूने चाललो आहे. तर इथनं रस्ता मे बी एक अर्धा एक तास थोडा जास्त आहे, पण फारशी लोकं इथनं नाही जात म्हणून आम्ही हा रस्ता निवडला आहे. हा जो मागचा डोंगर आहे याच्या बेसला आता पोचलो आहे आणि ह्या डोंगराच्या रिजला लागून मधनं सरळ वर रस्ता आहे. तर आता आम्ही वाघोडे गावामधनं पुढे चाललो आहे. इथे गावात आल्यावर एक राईट टर्न आहे जिथनं त्या रिजला लागता येतं आणि एकदा रिजला लागलं की डायरेक्ट वर रस्ता आहे. आता एका पॉईंटला डोंगराची रिज लागते आणि असा रस्ता आहे वर. ते वेगळ्या कुठल्याच पाऊल वाटा फुटत नाही आहेत वरपर्यंत. हे समोरचं वाघोडे गाव आहे, इथनं आम्ही असं चढत आलो. डोंगराची एकदा रिच पकडली की पुढे काही चुकण्यासारखं नाहीच आहे. डायरेक्ट इथनं सागरगडाच्या बेसला पोचतो. सागरगडाचा पहिला व्ह्यू मिळाला आहे, हा समोरचा आहे गड. हे रिजवरनं चालणं थोडं अवघड आहे आणि पावसामुळे इतकीच जाडी वाढली की पाऊलवाट कळत नाही आहे पटकन. असा रस्ता इथनं दोन्ही साईडला खाली व्हॅली आहे आणि ह्या रिजवरनं हळूहळू चालायचं आहे. सो पावसाळ्यात हा रस्ता ॲक्च्युली थोडा स्लिपरी होतो, उन्हाळ्यासाठी हा बरा आहे. सो आता मला 1.5 तास झाला आहे ट्रेक करून. तर इथे एक खूण आहे, हे मंदिर. सो हे मागे जे मंदिर होतं ते महिषासूर मंदिरीचं मंदिर आहे. मंदिराच्या लेफ्ट साईडून जी वाट येते आहे ती खंडाळेवरनं येते आहे आणि मंदिराच्या एक्झॅक्ट मागणं जी वाट येते जिथनं आम्ही आलो तर ती वाघोडेवरनं येते आहे. सो दोन्ही वाट्या साधारण सिमिलर किंवा सोप्याच आहेत, फारशा अवघड नाही आहेत. इवन खंडाळेवरनं आलं तरी 1.5 तास लागतो वर पोचायला आणि इथनं आलो तरी 1.5 तास लागतो. आणि हे मंदिर इथली खूण आहे. तर या मंदिराच्या इथनं राईटला सरळ गेलं की सागरगड लागतो. हा समोरचा सागरगड आहे, पूर्ण धुक्यात लपलाय. सो आम्हाला वाघोडेवरनं वर यायला ऑलमोस्ट 2.5 तास लागले. काही ठिकाणी वाट्या शोधाव्या लागल्या म्हणून थोडा वेळ गेला. मे बी 1.5 तासातही वर पोचलं जाऊ शकतं. अलिबागचा व्ह्यू दिसतो इथनं सागरगडावरनं. तर वाटत तर नाही आज तो दिसेल, तरी बघू, थोडा वेळ थांबून बघू. जर क्लिअर झालं तर नक्कीच शूट करीन मी. सागरगडाच्या स्टार्टिंगला इथे त्या काळातल्या भिंतीचे अवशेष आहेत. मे बी इथे मुख्य दरवाजा असत असेल. गडावरचा बुरुज आहे समोरचा. बुरुज आणि भिंत ऑलमोस्ट इंटॅक्ट आहे पूर्णपणे. काही काही ठिकाणी ढासळली आहे पण मेजॉरिटी पार्ट जसा आहे तसाच आहे. आणि इथे बुरुज पडला, इथून चढायला मार्ग झाला आहे. चोर दरवाजा आतनं कसा दिसतो हेही दाखवतो. आता मी सागरगडाच्या दरवाज्यात आहे. मोस्ट प्रॉब्ली चोर दरवाजा असणार त्या काळातला, कारण इकडे खाली काहीच जिने नाही आहेत. सो युजली चोर दरवाजे असेच असायचे. वारा इथं येतं तर मी आता सडकला जाते ऑलमोस्ट. खूप मस्त व्ह्यू आहे.
समोर गाडेश्वर टेम्पल दिसतंय मला, हे एक छोटं टाका आहे त्या काळातलं. पूर्णपणे इंटॅक्ट आहे. हो आणि इथनं रिव्हर्स वॉटरफॉलही येतं आहे. कॅमेऱ्यात दिसतंय का मला माहीत नाही. हे अजून एक टाका आहे. या टाकीच्या राईट साईडला एक नंदीची मूर्ती ठेवली. इथे अजून एक टाकीची रचना आहे. खूपच स्वच्छ पाणी हे आरामात पिऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये खालपर्यंत जायला पायऱ्या पण आहेत. हे गाडेश्वर टेम्पल आहे इथलं. नंदी आणि शिवलिंगी आहेत. गणपतीची पण मूर्ती आहे. आज जाऊन व्यवस्थित टाईल्स लावल्यात. इथे कोणाला राहायला येतं असेल तर राहायला पण येऊ शकता. सागरगड हा किल्ला 1660 महाराजांनी आदिलशहाकडनं जिंकलेला आणि त्यानंतर ट्रीटी ऑफ पुरंदर जी झाली त्याच्यात जे काय 23 किल्ले मुघलांना दिलेले त्यापैकी हाही एक होता. मी आता वानरलिंगीच्या साईडला चाललो आहे. वानर टोक किंवा इवन त्याला मंकी पॉइंट म्हणतात. तर असं उल्लेख आहे की त्या कडावरनं जे त्या काळातले कैदी होते त्यांना इथून खालून ढकलून देऊन शिक्षा द्यायचे. तर बघूयात आपण किती खोल आहे. मंदिराच्या इथनं पुढे आलं की लेफ्ट साईडला एक शिवाजी महाराजांचा पुतळा पण आहे. छोटासा स्मारक बनवलं आहे. ते घरी जाताना बघेन. हे वानर टोके समोर इकडे एक छोटं टाकं दिसतंय. ही त्या काळातली इमारत आहे. तळ्याच्या मागच्या बाजूला आलो तर इथे मोठे मोठे बुरुज आहेत. अख्खी तटबंदी इंटॅक्ट दिसते. हा वरच्या टाकीतनं पाणी वाहून जाण्यासाठी वॉटर चॅनल केलं त्या काळात. वानर टोकापाशी पोचलोय आम्ही. इतका जास्त वारा आहे की असं ढकलले जाते पूर्णपणे. महाराजांचं स्मारक आहे तिकडे चाललोय मी. आता तीन तोफा आहेत ऍक्च्युली इकडे. ही एक, दोन आणि ही अजून एक. वरचं पाणी ओव्हरफ्लो झालं की खालून वाहून जाण्यासाठी इथे पॅसेज वे केले. इकडे खाली जात आहे दगडाच्या आणि इथून बाहेर पडते. त्या जंगलामधनं माझा रिटर्न ट्रेक चालू झालाय. वर बघण्यासारख्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
त्या सगळ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलाच असतील. सो एक झालं आणि अक्षीचाही व्ह्यू इथनं खूप मस्त मिळतो. तर पावसाळ्यामुळे आम्हाला थोडी व्हिजिबिलिटी कमी होती, पण जर थंडीत किंवा उन्हाळ्यात आलं तर व्ह्यू अजून बेटर असेल, तेवढं नक्की. तथा जंगलातनं असा रस्ता आहे.